या अपडेट्स आणि घडामोडींचा अर्थ उलगडून सांगण्यासाठी आता आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक संदीप आचार्य आहेत। संदीप सर, जर तुम्ही दृश्य बघत असाल तर गेल्या 10 मिनिटांमधली ही दृश्य शिवसेनेमध्ये अंतर्गत काय चाललेलं आहे हे सांगण्यासाठी प्रचंड बोलकी आहेत। 10 मिनिटं तब्बल मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांच्या गाड्यांचा ताफा हॉटेलच्या गेटवर होता फक्त आतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, आणि एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना मिळणार की नाही या संदर्भातलं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? मुळामध्ये आता असं आहे की एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारे फुटणं म्हणा, आता हे बंडच म्हणता येईल सरळपणे, उघड बंड दिसतोच आहे। हे याच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांचं काय नेमकं झालंय, त्यांना काय आश्वासन मिळालंय मला माहित नाही, पण शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना भरपूर काही दिलेलं आहे, मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे, नेतेपद दिलेलं आहे। त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये शिवसेना, स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्यावर उभे राहिलेत। नगरविकास तर्क त्यांना महत्वाचं खातं दिलंय, आजपर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने नगरविकास खातं स्वतःकडनं सोडलं नव्हतं, नगरविकास सारखं महत्वाचं खातं दिलं। असं बघितलं तर ठाणे जिल्ह्यातल्या 9 महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, एक हाती सत्ता सगळी एकनाथ शिंदेकडे होती। एकनाथ शिंदेच्या कारभारामध्ये शिवसेनेकडून किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांकडून कुठेही इंटरफिअर झाल्याचं आपल्याला आजपर्यंत काय बघायला मिळालेलं नाहीये। अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी हे सगळं, आता एकनाथ शिंदेंवरती फार पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टी सातत्याने डाव टाकून होती, अनेकदा या बातम्या येत होत्या ते फुटतील फुटतील फुटतील, तेही काही फारसं कधी त्याच्यावरती उत्तर देत नव्हते, कोणी फार गंभीरपणे घेताना आपल्याला दिसत नव्हतं। पण परिस्थिती अशी आहे की शेवटी एक राष्ट्रीय महत्वाकांक्षा नावाची एक गोष्ट असते, तशा अर्थाने एकनाथ शिंदेना कुठलाही अपमान वगैरे किंवा असं काही झालंय किंवा त्यांना कुठला त्रास झालाय, प्रॉब्लेम झालाय असं मला तरी कुठे दिसत नाहीये। पण सत्तेची महत्वाकांक्षा माणसाला कुठेही नेऊन ठेवते। शिवसेनेच्या बाबतीमध्ये याच्यापूर्वी अनेकदा झालं होतं, भुजबळांनी बंड केलेलं आहे, नारायण राणेंनी बंड केलं होतं किंवा त्यांना जावं लागलं, जे काय असेल राज ठाकरेंनी बंड केलं, सगळ्यांना अनेकांनी याच्यापूर्वी अशा प्रकारे सत्तेच्या महत्वाकांक्षेसाठी म्हणा किंवा अन्य कुठल्या तरी कारणासाठी असेल म्हणा, पण शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केलेला। एकनाथ शिंदेंचं हे बंड अशाच प्रकारचं आहे। आठवण जरी ते आत्ताच त्यांनी धर्मवीर चित्रपट काढला आणि या धर्मवीर चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे फुटणं खरंच आश्चर्यकारक आहे। आता राहिला प्रश्न मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक तिकडे गेले तर आपण बघितलं, आता तिकडे त्यांना पूर्णपणे गुजरातमध्ये प्रोटेक्शन आहे, अर्थात ते प्रोटेक्शन गुजरात सरकारचंच आहे, म्हणजे केंद्र सरकारचं आहे, पूर्णपणे प्रोटेक्शन मिळणारच आहे, तो काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये। आणि आता ती बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाहीये की फुटलेल्या माणसाला पळत राहावं लागेल। जो जे भुजबळांच्या वेळेला झालं होतं, भुजबळांना लपून राहायला लागलं होतं, त्यांना प्रचंड प्रोटेक्शन द्यावं लागलं होतं, आज तशी परिस्थिती नाहीये। कारण उद्धव ठाकरे सौम्य प्रवृत्तीचे आहे, सौम्य प्रकृतीचे आहेत, पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे अशा प्रकारे गेलेत हे ठाण्यातले शिवसैनिक मला वाटतं ऍक्सेप्ट करतील असं मला दिसत नाही येत होता। आता राहिला प्रश्न मिलिंद नार्वेकर, मिलिंद नार्वेकर दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला जातात, रवींद्र फाटक त्यांचे जवळचे मित्र आहेत, आणि मुळामध्ये मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांचे असलेले संबंध आणि एकनाथ शिंदेचे असलेले संबंध, त्याच्यामुळे संवाद साधण्याच्या दृष्टीने एक योग्य मध्यस्थ कोणीतरी असावा हा यातला रोल दिसतोय। नेमक्या अडचणी काय आहेत, नेमक्या एकनाथ शिंदेचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवणं। पण उद्धव ठाकरेंचा तुम्ही जर साधारणपणे स्वभाव बघितला असेल आणि थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं असेल, तर आम्ही प्रस्ताव अशा प्रकारे स्वीकारत नाही, काय असेल ते समोर येऊन बोला, हे त्यांचं स्टेटमेंट। आणि बऱ्याच माझं आजही ठाम म्हणणं आणि याच्यापूर्वी मी अनेकदा सांगितलंय, भल्या भल्यांना उद्धव ठाकरे कळले नाहीत, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भले भले लोक वेळोवेळी फसले आणि ते फसण्याचं, म्हणजे मोदी लाटेमध्ये सुद्धा ज्यावेळेला पहिल्यांदा 2014 साली भारतीय जनता पार्टीने युती तोडली तेव्हा 63 जागा त्यांनी निवडून आणल्या होत्या। दुसऱ्यांदा अमित शहाच्या घरी गेले, त्यांनी युती करायला लावली, 50-50 टक्क्याची मागणी गेली, त्याच्यानंतरही त्यांनी काँग्रेस बरोबर जाऊन धोबी पछाड दिली। शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल हे कल्पनेत सुद्धा कोणाचं नव्हतं। बरोबर, नेमका तोच मुद्दा घेऊन हिंदुत्वाचा घोषणा करत कदाचित एकनाथ शिंदे त्यांची पुढची वाटचाल करतील, माहित नाही नेमकं आता। पण संदीप सर, तुम्हाला काय वाटतं ट्रिगर काय असावं? विधान परिषदेची निवडणूक होती, धामधूम सुरू होती, धाकधूक होती महाविकास आघाडीला, काँग्रेसला फटका जोरदार बसला, शिवसेनेचे तरी दोन्ही उमेदवार निवडून आले, काय ट्रिगर काय ठरलं असावं?
गेले वर्षभर हे सगळं चाललं होतं, याच्यामध्ये मुळामध्ये शिवसेना तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे मी माझी भूमिका सांगतो, मी तुम्हाला सातत्याने बघत होतो, गणित आकडेवारी आणि सगळे तज्ज्ञ लोक तुमच्यावर बोलत होते ते सगळं मी बघत होतो, पण याच्यातलं काही गणितं इतकी साधी सोपी होती जी केली असती शिवसेनेने तर मला वाटतं राज्यसभेची जागा सुद्धा त्यांना सहज राखता आली असती. बरोबर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.